एक्सपिरियन्सेस, त्या बारावीच्या एक्सपिरियन्सेसमध्ये झालेली गोष्ट आहे. पाच मित्र, पण त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल ती जी मैत्री असते अकरावी बारावीत झालेली ती कायम स्ट्रॉंग राहते, लास्ट होते. त्याचं मेन कारण म्हणजे प्रत्येकाची सिक्रेट प्रत्येकाला माहिती असतात. त्याने सिक्रेट कधी ओढली पासून, ती मुलगी कधी त्यांनी पहिली पटवली पासून, ती बेर कधी पहिला, सगळी सिक्रेट माहिती असतात. त्यामुळे जो एक त्यांचा जो एक आनंद असतो आणि त्यांचं जे एक रिकॉल व्हॅल्यू असते ती कायम त्यांना राहते. जरी आपण आठवतो इथे गेलो, आपण त्या व्यक्तीत जाऊन आपण त्या एका बाईला वगैरे देतो, ते सगळ्या गोष्टी त्यावेळेला त्या अकरावी बारावी वाचत. त्यामुळे हा खूप त्या काळाचा गोष्ट ती जवळ गृहित त्याला एक विलन, हिरो, हिरोईन, कॉमेडियन असं काही नाही. त्यांचं ते वर्ष त्यातनं त्यांना केलेलं शहाणपण म्हणा किंवा त्यांनी केलेले मूर्खपणा म्हणा, आणि प्रत्येक जण त्या कॉलेजमध्ये गेल्यानं प्रत्येक जण हा प्रेमात पडलेला असतो. पण त्यांचे हार्टब्रेक्स पासून ते त्यांचे लव्ह अफेअर पासून सगळ्यात हा सिनेमा एक इज अ फिल्म अबाउट ग्रोईंग अप, फिल्म अबाउट त्यांनी कसं खाऊ दे पास दोन इयर्स आणि पुढे डिड दे मॅनेज करिअर ऑप्शन त्यांची बरोबर त्यांनी घेतली. आणि फ्रेंडशिप अनलिमिटेड, कारण ती त्या काळातली फ्रेंडशिप होती. बारावीत ती कायम राहते, ती शेवटपर्यंत राहते. मग ते रियुनियन होतात, मग ते बोलल्यानंतर मग त्या काळाची मैत्रीण कोण, ती काय करते, ही काय करते, त्या असतात. एव्हरीथिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दोन टू इयर्स अकरावी मला. कास्ट म्हणायचं म्हटलं मला कास्ट खूप विचारलं होतं. एक रोल होतं मला माहिती होतं माझा मुलगा तो करू शकेल, कारण त्याचं ते मला कुठे विचारलं मुलगा ऍक्टर म्हणजे ऍक्टर नाही, त्याच्या त्याच्या पर्सनॅलिटीसाठी तो रोल होता. नाही तर मी त्याला आधी खूप कास्ट करू शकलो होतो, त्याने मला बाहेर पिक्चर केली ते आणि त्याची लर्निंग प्रोसेस होती रॉ होता. पण नाही म्हणजे मला करायचं पण ठीक मी करून डिस्टेशन नव्हती मी, पण मी काय त्याला लॉज देणार नव्हतो. ह्या पिक्चरमध्ये त्याला राईट रोल होता तो आहे. पाच रोल होते त्यामुळे मला ती त्या एजची बरं मला त्याच एजची हवी होती. ते वल्नरेबल दिसणं गरजेचं होतं. कास्टिंग चालू असताना हा सेरेनाडा आणि तो सिनेमा बघितला तर माझ्या लक्षात आलं की हा कॅरेक्टर आहे तो परफेक्ट जातो त्या रोलला, साहिल नावाचा कॅरेक्टर त्याच्या रोलला. पण जसं माहिती की आकाश हा शिकला पुण्यात, मग तो पाच वर्ष तालमीत गेला सोलापूरला, त्यामुळे ती भाषा त्याची झाली. आता शुद्ध अशुद्ध ह्या भाषेतली पडत नाही, कारण त्याच्यामध्ये त्याची भाषा शुद्ध आहे. ठरवायचं कोणी कुठली भाषा शुद्ध आहे, तो त्याची भाषा परफेक्टली जशी बोलतात सोलापुरात तशी बोलत होतो छान. पण एक मुंबईची भाषा बोलताना त्याला तिथे कॉर्डनेस आला असतो, दॅट वॉज माय ओनली वरी. पण म्हटलं त्याच्यावर तो मात केला आणि मला होता कॉन्फिडन्स त्याच्यावर. ज्या माणसाने कधीच कॅमेरा फेस केला नाही इतकं कॉन्फिडेंटली जर का त्यांनी सेरेनाड केला असेल ती शोज की आणि ते कास्ट झालं, बाकीची दोन तीन मुलं झाली आणि त्यांनी न्यू कमर्स असणं खूप गरजेचं होतं. आकाश पण तसा न्यू कमरचा एकच पिक्चर केलेला आहे, माझ्या मुलांनी पण एक पिक्चर केला आहे, त्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाही. दोन नवीन मुलं वाटली तर ओव्हरऑल एक तसा पिक्चर करणं सोपं नव्हतं, कारण त्या 14 गाडी आणि 14 गाण्यांचा सिनेमा पुढे सरकणं खूप गरजेचं असतं. परंतु 14 गाणी हल्ली लोकांना 3 आणि 4 गाणी म्हणायची सवय आहे, पण मराठी सिनेमामध्ये तर काही काही पिक्चरमध्ये गाणीच नसतं. तर हा एक रिस्क होता कॅल्क्युलेटर आणि आम्ही घेतला तो. आणि ओव्हरऑल मी आता जेव्हा बघतोय तर मला असं वाटतं की डेफिनेटली तो गाणी त्याला ॲड करा. बरं मला एकाने विचारलं की 14 गाणीचं पिक्चर कुठे आहे, माहे घेतली त्या गाण्यात नाही, पिक्चर पुढेच सरवतो. ती गाणी गाणी म्हणून नाही आहे, त्या गाण्याला एक पुढे नेणार आहे. त्यामुळे ओव्हरऑल आय एम एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली हॅपी सिनेमामध्ये. आणि जसं मी म्हटलं की हा प्रत्येकात म्हणजे हा युथचा नाही आहे, पेरेंट्सही तितकाच सिनेमा आहे जेवढा युथचा, कारण मुलांचे प्रॉब्लेम होते कॉलेजमध्ये काय करतात त्याचं जर का फर्स्ट हँड तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर सिनेमा आणि तुम्ही त्या मुलांचे कसं डील करावं ते पण हा सिनेमा बघितलं तुम्हाला नक्कीच. त्यात मी 4 टाईपचे पेरेंट्स पण दाखवले की तुम्ही त्या 4 पेरेंट्सपैकी ठरवा तुम्हाला कुठलं पेरेंट पाहिजे. तर माझे वडील ऑलवेज बिलीव्ह इन छड्या मारून काम करून आज माझ्या मुलाला मी मारलं तो येईल रिले. आज एक
त्यामुळे चार टाईपचे पेरेंट्स पण आहेत आणि प्रत्येक पेरेंटने डिसाईड करणं खूप गरजेचं आहे की मला माझ्या मुलाशी कसं वागायचं, या चारपैकी मी कसं वागतो आणि का कसं वागायला हवं. सो इट इज ओव्हरऑल इट इज अ फिल्म विच इज फॉर एव्हरीबडी आणि यूथ तर डेफिनेटली कारण त्याचा सिनेमा पण तितकाच तो पेरेंट्ससाठी तितकाच तो एनी कुणी इंडियन गाईडलाईन्स. शूटिंग मी ना सेंट झेवियर्समध्ये केली शूटिंग. आता सेंट झेवियर्स हे कॉलेज जास्ती करून ॲडसाठीच वापरतात. एकतर ते प्रचंड कॉस्टली पैसे खूप घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त संडेज होतं शूटिंग. त्यामुळे मला असं होतं की माझं कामच तिकडे जवळजवळ 30 दिवसात होतं. तुम्ही काय केलं मग ते मे महिन्याची सुट्टी होती. मे महिन्याची सुट्टीत थोडं काम केलं, मध्ये काम संपलं नाही त्यामुळे मध्ये मला थांबून दिवाळीच्या सुट्टीसाठी थांबायला त्यामुळे पण देन आय डिड दॅट. कारण एक अर्बन कॉलेज आज अर्बन मुंबईमधले कॉलेज दाखवलं आणि त्याला मला तो एक सीन सेंट झेवियर्स कॉलेज त्याला एक वेगळं आर्किटेक्चर आहे ब्रिटिश काळचं ते खूप मला हवं त्या सिनेमासाठी. तर तो जो मेजर वेळ लागला त्याच्यामुळे लागला कारण फक्त सुट्टीत संडेज किंवा सुट्टीत करता आलं त्यामुळे मी दिवाळीच्या सुट्टीत केलं आणि दिवाळीची सुट्टी केली आणि मग कॉलेजमध्ये असं आहे त्यांचं बाहेर म्हणजे त्या कॉलेजमधलीच नाही आहेत ते बाहेरही जातात. बेसिक गोष्ट त्या वर्षाची कारण कसं तुम्हाला घडीत तसं दाखवायचं ह्यांचं एक त्या काय काय त्यांचे अनुभवांना गेले आहेत बाहेर आणि मला वाटतं की इथे प्रत्येक जण त्या वयात होतच त्या प्रत्येकाला ना वाटणं खूप गरजेचं आहे की माझीच गोष्ट आहे. मी पण त्या वयात असताना मी हेच केलं होतं म्हणजे एक फॅसिनेशन असतं. आय डोंट नो इट्स अ व्हेरी ऑड फॅसिनेशन पण 11-12 असताना एव्हरीबडी मस्ट हॅव गॉन थ्रू दॅट. तुमच्या वर्गातल्या मुली तुम्हाला मुली वाटतात बच्चा कारण त्या वाढलेल्या नसतात. मुलींची वाढ एक सडनली होती त्यामुळे मुलं आर ऑलवेज फॅसिनेटेड. टीचर्स म्हणा किंवा माझ्या मित्राच्या बिल्डिंगमध्ये राहणारी ती बाई म्हणा ह्या त्यांच्यासाठी विमेन असतात. त्यामुळे प्रत्येकाने ना कुठेतरी एका मित्राच्या गच्चीवर ना त्या समोरच्या बिल्डिंगमधली बाई दिसते बघितली जाते आणि त्यासाठी ते डायरेक्ट आय डोंट नो मीन पण इट इज अ फॅक्ट की प्रत्येकाने आयुष्यात कधीतरी शेजारच्या बिल्डिंगमधल्या बाईला बघितलं असेल आणि ठरवून 9 ही सकाळी येते ना म्हणजे 3-4 बेडरूममध्ये कपडे चेंज करते हे बसलेलेच असतात. तर ते हे जे अनुभव त्याच्या बरं त्याच्यानंतर काही वर्षांनी मोठे झाल्यानंतर ते हसतील स्वतःने की अरे ही बाई पण त्यांना मग ऑड वाटली पण त्या वयात त्या 17-18 वर्षाच्या वयात त्यांना ही बाई दिसते ना. फॉर देम इट इज द फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ अ वुमन. नंतर त्यांना ह्या मुली वाढल्या की मग त्यांना सगळं लक्ष गेलं मग ह्या मुलीकडे लक्ष. सर आपण सांगितलं कथानकात हिरो हिरोईन किंवा खलनायक असं काही नाही पण त्या वयामध्ये एका ठराविक काळासाठी आपले पॅरेंट्स विलन वाटत असतात असं काय आहे विलन म्हणजे आपण कसं विलन म्हणजे पेरेंट्स त्या वयात पेरेंट्सना वाटत असतं मी मुलाच्या भल्यासाठीच करतो. विलन आपल्याला वाटतं त्या वयाला हो वाटतं की त्यांना नक्कीच ते त्यांना ते लक्षात येतं ना की आता कसं काही काही पेरेंट आता मी काय केलंय माझे वडील बिलीव इन धोकटाई जाणार खरी मार्क पण ना त्या काळात आपल्याला वाटतं आपण एक्सेप्ट केलेलं होतं. काही काही पेरेंट्स असे असतात ना ते मुलाशी कम्युनिकेट करत नाही मग ते आईचा वापर करतात. ह्याला सांगितलं नवीन ह्याला सांग माझ्यासोबत उभं राहून कळलं की कॉलेजमध्ये बोलवलं ह्याला सांग मी येणार नाही. ते काही पेरेंट्स असे आहेत काही पेरेंट्स आर म्हणजे त्यातलं एक कॅरेक्टर असेल की काही गरज नाही शिकायची काही ओके काही गरज आहे का आपल्या बिझनेस आहे काही गरज ते टिपिकली ती एक वेगवेगळ्या स्टॅटामधली लोक आहेत आणि त्यांचं मी मुद्दाम ठेवलेत असे दे माइट लुक लाईक स्टॉक कॅरेक्टर्स पण ते मी मुद्दाम ठेवलेत बिकॉज मला वाटतं की ऑडियन्सपैकी जर का माझा एक पेरेंट आला पिक्चर बघायला त्यांनी आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे की मला ह्याच्यात कुठला बाप बनायला आवडेल. मला माझ्या मुलाच्या जवळ जायला मला हा रोड आहे हा रोड आहे हा रोड आहे का हा रोड आहे मला कुठला रोड घ्यायचा तर ते विलन्स म्हणता येतं पण त्या काळातले ते विलन्स म्हणजे आता समजा इथे आता मला वाटतं की कोणाला विचारतो किती जण टीचरच्या प्रेमात होते सगळेच होते. म्हणजे मी शाळेत असताना फ्रेंच घेतलं म्हणजे फ्रेंचची टीचर दिसायला खूप सुंदर होती माझा काही संबंध नव्हता.
ती मिसेस क्लॅरेन्स लोबो ज्या वेळेला नंतर मी शाळा संपल्यानंतर कधीपर्यंत कॉलेजला गेलो, शाळेत गेलेलो कॉलेजमध्ये असताना, आणि मी क्लॅरेन्स लोबोला बघितलं तर मला स्वतःची लाज वाटायला लागली. त्या वयात आवडलेली मला ती 10वी 11वीत असताना. हे प्रत्येक जण टीचरचं फॅसिनेशन मला वाटतं 90% लोकांना असेल. प्रत्येकाने आपल्या पासमध्ये लोकांना बघावं की कुठली तरी टीचर असते जी फेवरेट असते, जिचा क्लास मी आलं की आपण वाट बघत असतो की अरे हिंदी टाइम इंग्लिशची मॅडम होती किंवा मॅथ्सची मॅडम होती किंवा फ्रेंचची मॅडम होती. तेच म्हणतो ना की आता जेव्हा सर कित्येक जणांनी पाहिले असेल, माझं म्हणणं की गेल्या वर्षी जी अवॉर्ड झाली त्यातून बऱ्याच ठिकाणी मी ह्याला त्याला दिलं. मी म्हटलं कोणी सगळे डोळे बंद करून त्या दोघांना द्यायला पाहिजे. कारण पहिल्या पिक्चरमध्ये एवढी समज ऍक्टिंग की मला तरी दिसली नाही बाबा कुठल्या. नागराजचं 100% कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात मी मानतो, कारण त्यांनी ह्या लोकांना कम्प्लीट रॉ लोकांना घेऊन हा पिक्चर केला. कारण ते मोर देन आकाश तो परशा झाला आणि ती अर्जी झाली हे सोपं नाही. शॉक म्हणजे मला खूप दिवस शॉक मध्ये होतो की ही जी चार म्हणतो बाळ्या आणि सल्या, बाळ्या म्हणजे कर होता तो, म्हणजे कुठलेही एस्टॅब्लिश एनर्जीच्या ऍक्टर पेक्षा सरळ होता. इतका त्याला कॅमेराचा सेन्स नव्हता, इतका तो नॅचरल होता कॅमेराशी. ह्याला घेताना मला फक्त एकच थॉट होता की ह्याला मी अर्बन बनवते, ह्याला मी मुंबईचा एक मुलगा बनवते. आणि ते मला पण त्या मुलाला म्हणजे मी कमाल मानतो जो कुस्ती खेळणारा मुलगा आयुष्यात कधी नाही, पण ह्याच्यात गाणी असलं, पण ह्याच्यात कोरिओग्राफी, ह्याच्यात रॉक पासून आपल्या नॉर्मल नंबर पासून रोमॅन्टिक नंबर पासून सगळे नंबर आहेत, या सगळ्यात त्याला मला ब्लेंड करायचं होतं. आणि तो इतका बेमालूम ब्लेंड झाला आहे मुलगा, कमाल आहे. इट शोज की तो खूप आणि तो सिन्सिअर आहे. म्हणजे एकदा त्याला मुंबईतल्या टिपिकल त्या सिटीमधल्या हिरोनसारखी ती ॲटिट्यूड नाही आहे की मी तो बिचारा इतकाच हंबल होता, तितकाच त्याला काहीतरी शिकायची त्याची तयारी होती. आणि विच हॅलो सर, आता सर्व आपण शिक्षणाचं पण काय आपण प्रावीण्य दाखवले कसं तरी पिक्चर बनवला की सेपरेट होते शिक्षण जायचा सिनेमाचा माझा विषय होता की त्यांनी केलेल्या चुका कॉलेजमध्ये शिक्षण आहे, पण काय असं की परत त्यात काय एक वेगळा झोन आहे तो पिक्चर बनवायला. दिस वॉज अ फिल्म अबाउट देअर ग्रोईंग अप अँड देअर मेकिंग मिस्टेक्स. आणि त्यांना वाटलं की आम्ही करतो ते बरोबर आहे, बाकी हे फिल्म ही जी ॲटिट्यूड आहे राहण्याची, त्यातून मी त्या मुलाला विचारलं जाऊ त्याच्या कॉन्फिडन्समध्ये की तू काय म्हणाल का, तुम्हाला एक केस असे काय ठेवलेस केस कानात कानात मग तुझं काय म्हणणं. हे फिल्म त्याचं म्हणणं की आम्हाला करू दे की काय करायचं, एक काय येतो जेव्हा त्यांनाही कळतं की आपल्याला झालं का एक्सपिरियन्सेस घेतले आपण आपले ते सुरुवात केल्या आणि आता आपण ब्लेंड होऊन आपलं करिअर करू लागलं. सो दॅट इज अ फिल्म.